नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतली महत्वाची, कारण गिरणी कामगारांसंदर्भातली अत्यंत महत्वाची घडामोड आजची. कारण घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या गिरणी कामगारांना आज खुशखबर मिळणार आहे. गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 3,894 घरांची सोडत आज काही वेळातच म्हणजे सकाळी 11 वाजता जाहीर होईल. वांद्र्यातल्या म्हाडाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ही सोडत निघेल. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठीची ही सोडत आहे. बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या 3,894 सदनिकांसाठीची ही सोडत आहे. काय नेमकं तुमच्या पारड्यात पडलंय? तुमची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आहे सह्याद्रीवर. एक महत्वाचे मुद्दे असे होते की जे आता गिरणींचे घरं तयार आहेत ते काही तांत्रिक अडचणीमुळे अडकलेलं होतं, तर ते तो प्रश्न आता एक महिनाभरात सुटेल आणि 3 गिरण्यांची जमीन आपल्याला उपलब्ध होईल. महत्वाचा प्रश्न होता की सर्व गिरणी कामगारांना कसं घरं मिळतील, आणि त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला एक आम्ही सर्व मेठाणे ह्या ठिकाणी जमीन बघितली होती आणि जवळजवळ 182 एकर जमीन ती आहे आणि ती जर आम्हाला मिळाली तर मला वाटतं सर्व गिरणी कामगारांना घरं मिळण्याचा प्रयास होईल. तुमचं जे काय इच्छा होती ती पूर्ण झाली, समाधान आहे? ज्या NTC च्या 25 गिरणीतलं जे काही लँड जागा आहे त्याच्यामध्ये जिथे जिथे ऍक्वर करून आम्हाला गिरणी कामगारांच्या घरासाठी जास्तीत जास्त गिरणी कामगार या मुंबई शहरात कसा समाविष्ट करता येईल ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी आमच्या शिष्टमंडळाच्या समोर अगदी प्रामाणिकपणानं व्यक्त केलेली. सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळतील, ते देखील गिरणी कामगारांच्या म्हणजे गिरण्यांच्या जागेवरच. प्रश्न आता असा आहे की हा प्रश्न गेल्या जवळजवळ 10 वर्ष आम्ही मांडतोय. त्या पद्धतीने 184 एकर जमीन आम्ही बघून सरकारच्या दरबारात ती आयडेंटिफाय केलेली आहे. आता त्याच्या प्रश्नावर चर्चा झाल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय दिलेला आहे की हाऊसिंगला की ताबडतोबपणे कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेऊन या आणि 1 रुपया वाराने ही जमीन आम्ही सरकार गिरणी कामगारांच्या घरासाठी देतो आणि त्यामुळे 90 एकर जमीन आता आम्हाला उपलब्ध आहे. त्याच्यावरती 35,000 घरं आम्ही बांधायला आम्ही 1 महिन्यात सुरुवात करतो. अशा प्रकारची आज या ठिकाणी सुरुवात झाली. आणि दुसरा प्रश्न असा होता की आजच्या मिटिंगमधला महत्वाचा प्रश्न तो असा आहे की जी 3,885 घरं दादरच्या भागामध्ये बांधून तयार आहेत बॉम्बे डाईंगची, ती त्या घराची लॉटरी 1 मार्चला काढणार आणि जी कोणगावची 2,000 घरं आहेत रेंटल हाऊसची त्याची लॉटरी 1 एप्रिलला काढणार. हा महत्वाचा निर्णय आजच्या मिटिंगमध्ये झाला, कारण हा 2 वर्ष घरं तयार असून सुद्धा लॉटरी काढली जात नव्हती. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, इतके वर्षांचा लढा आणि त्यानंतर गिरणी कामगारांची घरं आज त्यांना त्या सोडत मध्ये कळणार आहेत आणि निश्चितच घर मिळण्याचं स्वप्न त्यांचं आज पूर्ण होताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांचा खरं तर गिरणी कामगारांचा हा लढा आहे. त्यातली एक लॉटरी आज आहे. म्हाडाचं जे मुख्यालय आहे वांद्रेमधलं तिथं ही लॉटरी निघणार आहे आणि जवळपास 3,894 फ्लॅट्सची सोडत आज निघणार आहे. 1 एप्रिलला पुढची सोडत असणार आहे, ज्यात पनवेलमधली घर आहेत. आजची जी सोडत आहे त्यात मुंबईमधल्या सदनिका आहेत, बॉम्बे डाईंग मिल इथल्या 720 सदनिका आहेत, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल इथं सगळ्यात जास्त म्हणजे 2,630 सदनिका आहेत आणि लोअर पळ इथले जी श्रीनिवास मिल आहे तिथल्या 544 आहेत. म्हणजे एकंदरीत 3,894 सदनिकांची इकडे संगणकीय सोडत असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ही सोडत असणार आहे आणि त्याच्यासाठी आपण बघतोय की ही तयारी पूर्ण झालेली आहे. आता 11 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. आजचे जे फ्लॅट्स आहेत सदनिका आहेत त्यांचा आकार हा 220 चौरस फूट कार्पेट एरिया इतका आहे आणि त्याची किंमत 9.5 लाख असणार आहे. काही दिवसांपूर्वीच खरं तर गिरणी कामगारांच्या एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती. या सदनिकांची किंमत कदाचित 18 लाख असू शकली असतीच ती, पण अनिल परब जे राज्याचे परिवहन मंत्री आहेत त्याच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की या गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाची जी भेट झाली त्यात मुख्यमंत्र्यांनी या घरांची किंमत 9.5 लाख रुपये असेल असं सांगितलेलं आहे. आता आज निश्चितपणे कळू शकेल की या सदनिकांची नेमकी किंमत किती आहे. जवळपास 1,70,000 गिरणी कामगार आहे की ज्यांना ही घरं मिळणं अपेक्षित आहे. आतापर्यंत जवळपास 12,000 कामगारांना ही घरं मिळालेली आहेत आणि गिरणी कामगारांसाठी किंवा त्यांची जी 12,000 आहेत त्यांना या सदनिका मिळणार आहेत आणि मोठा दिलासा या निमित्ताने या गिरणी कामगारांना मिळणार आहे. धन्यवाद विवेक. या सगळ्या